माझ्या या मोगाच्या रांची फूड मध्ये आपलं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण कोलंबी कशी साफ करायची ते बघूया। कोलंबी साफ करायला एकदम सोपी असते, पण आपण ती बाहेरून साफ करून आणतो। घरी आणल्यावर आपण एकदम मस्त साफ पाण्याने धुतो, त्यामुळे त्याची पूर्ण चव पाण्यात निघून जाते। मग आपल्या कोलंबीच्या कालवणाला चव कशी येणार, त्यामुळे आज आपण एकदम सोपी पद्धत कोलंबी साफ करायची बघूया। सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण कोलंबी 2-3 वेळा साफ पाण्याने धुवून घ्यायची। कोलंबीच्या वरच्या साईडचा भाग आधी काढून घ्यायचा। नंतर त्याची डोकी ही आपण अशी वेगळी काढून घ्यायची। डोकी काढून झाल्यानंतर कोलंबीचा हा भाग काढून घ्यायचा आणि शेपूट पण असं काढून घ्यायचं। तर चाकूने या वरच्या भागाला असा कट करून हा कोलंबीचा मधला दोरा असा काढून घ्यायचा। कोलंबी आपली मस्त सोप्या पद्धतीने साफ करून झालेली आहे। कोलंबीचा हा वरचा भाग जो आम्ही वेगळा काढून ठेवलेला, हा भाग एकदम इम्पॉर्टंट आहे आपल्या कालवणासाठी, त्यामुळेच आपल्या कालवणाला एकदम मस्त चव येते। कोलंबी तळायची असेल तर तुम्ही ही अशी ठेवू शकता। हॉटेलमध्ये जास्त करून आपल्याला ही अशी कोलंबी मिळते, नाहीतर अशी पण ठेवू शकता। पण कोलंबीचं कालवण करायचं असेल तर आपल्याला कोलंबी आणि ही कोलंबीचा वरचा भाग दोन्ही पाहिजे असतो, त्याशिवाय आपल्या कालवणाला चव नाही येणार। हा भाग एकदम इम्पॉर्टंट आहे। आहे की नाही एकदम सोपी पद्धत कोलंबी साफ करायची? आता तुमच्या कालवणाला मस्त चव येणार। तुम्हाला कुठचाही मासा साफ करायचा असेल तर मला कमेंट करा, मी तो व्हिडिओ नक्की बनवेन। पण माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या या मोगाच्या रांची फूडला सबस्क्राईब करा, आणि एक महत्त्वाची गोष्ट, बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। नमस्कार।